नमस्कार मित्रांनो, समथिंग न्यू चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। रंग माझा वेगळा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे, तो म्हणजे दीपाची राधा आई म्हणजे श्वेताची आई ही सुधारली आहे। तिला तिच्या मुलीचं वागणं खटकायला लागलंय, तिला तिची चूक समजली आहे, दीपाबद्दल खरंच सहानुभूती तिला यायला लागली आहे। राधा ही आता पूर्णपणे बदलून गेली आहे, तिने स्वतः कार्तिकीची शाळेची फी भरली आहे। हे ऐकून दीपाला मात्र आश्चर्य वाटतं। पुढील भागात राधा दीपाला रिक्वेस्ट करताना दिसणार आहे। शोनाबरोबर म्हणजे श्वेताबरोबर तिची मोठी बहीण असावी असं सारखं मला वाटतं, अशी राधा ही दीपाला सांगते। राधा ही दीपाला हट्ट करते की तू राहा तिच्याबरोबर। दीपा बोलते कार्तिक आणि माझं नातं आता संपलंय, पण राधा आई तिच्यासमोर हात जोडते आणि बोलते एक आई तिच्या मुलीला विनंती करते की तिच्या दुसऱ्या मुलीला तिने सांभाळावं। दीपा मात्र विचारात पडते आणि हे सगळं साक्षीला सांगते। त्यावर साक्षी बोलते जी तुझ्या जीवावर उठली होती तिच्या जीवाची काळजी घ्यायला तुला बोलावत आहे, हे तुला कळतंय का? तर दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिकाची शाळा सुटते, ते दोघे घरी जात असताना कार्तिक आणि आयशा तिथे असतात। कार्तिकी काही न बोलता निघून जाते। आयशा दीपिकाला बोलते की तुझ्या डॅडाला तिने हाय सुद्धा केलं नाही, तर त्यावर दीपिका बोलते डॅडा कार्तिकी म्हणते की तू तिचा फ्रेंड नाही। त्यावर लगेच आयशा रिॲक्शन देते आणि म्हणते कार्तिक तुला माहीत आहे का हे असं केव्हा बोलतात, जेव्हा मोठी माणसं लहान मुलांना असं काही शिकवतात। तू विचार कर हे तिला कोणी सांगितलं असेल ते। कार्तिक विचार करू लागतो। आता पुढील भाग रंजक ठरणार आहे।